शिवाजी नगर मध्ये 74 वर्षी जुनी इमारत कोसळली, पालिका पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। जळगावच्या शिवाजी नगर मध्ये 74 वर्ष जुनी इमारत कोसळली। पालिका पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे। या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा पोहोचलेले आहेत। सकाळी 8:30 वाजता ही घटना घडली आहे। शिवाजी नगर अमर चौक येथे ही इमारत कोसळल्याची माहिती समोर येते आहे। पालिका पथकाकडून बचाव कार्य हे सुरू आहे। 74 वर्ष जुनी इमारत कोसळल्याने परिसरात खळबळ माजली आहे। पालिका पथकाकडून बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। सकाळी 8 वाजता ही घटना घडलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। संपूर्ण पाहणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। शिवाजी नगर अमर चौक येथे सकाळी 8 ते 8:30 दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। 74 वर्षी जुनी इमारत कोसळली आहे। शिवाजी नगर अमर चौकाच्या मागच्या गल्लीत काय एक 74 वर्षी जुनी बिल्डिंग होती, ती कोसळली सकाळी 8:30 वाजता। एक मावशी तिथं अडकलेली, अजून तिचा काही शोध लागत नाही। बचाव कार्य चालू आहे पूर्ण। म्हणजे ते आयवाय पार्कला राहायच्या त्या, त्यांच्या मुलाकडे फक्त पाणी बिणी भरण्यासाठी इथे यायचे ते। स्थानिक माहितीनुसार आपल्याकडे 4 लोक होते जो याच्यामध्ये अडकले होते, त्यापैकी 3 लोकांना ऑलरेडी आपण बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आहे। आदरणीय पालकमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचे शिवाय आपल्या आरोग्य, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस विभाग असं 4 विभागांच्या माध्यमातून यहाँ पर पूर्ण बचाव कार्य सुरू आहे। या लोकांची सगळ्यांची प्रशिक्षण झाली आहे की नेमकी अगर बिल्डिंग घसरली तर त्याला कसा आपल्याला बचाव करायचा आहे। सकाळीच मला कलेक्टर महोदयाने 9 वाजता सूचना दिली की शिवाजीनगरमध्ये अशा पद्धतीची बिल्डिंग कोसळलेली आहे आणि आताच माहिती काढली असता या सगळ्या बिल्डिंग्सला या ठिकाणी महापालिकेने पूर्वीच खाली करण्याच्या नोटिसा दिलेल्या होत्या, पण या लोकांनी बिल्डिंगनं खाली केल्यामुळे आज ही दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे। याच्यामध्ये 4 जण होते, 4 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे आणि 1 जणाला वाचवण्याकरता या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे, पण आता जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ती माहिती देणं योग्य होणार नाही। जळगावातील शिवाजी नगरातील अमर चौकामध्ये आज सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास एक 74 वर्ष जीर्ण इमारत या ठिकाणी कोसळलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जळगाव महानगरपालिकेच्या पथकातर्फे या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। या ठिकाणी एक महिला अडकली असून तिला वाचवण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमर चौकात ही घटना घडली असून या ठिकाणी ही महिला पाणी भरण्यासाठी या ठिकाणी घरामध्ये आली होती आणि अचानक सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळलेली आहे। या ठिकाणी घटनास्थळी जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या त्याचप्रमाणे मंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्या महिलेला वाचवण्यासाठी या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे। राजश्री सुरेश पाटक असं त्या महिलेचं नाव असून या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेच्या पथकातर्फे आपत्ती व्यवस्थातर्फे या ठिकाणी या महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहे। जळगाव शहरामधील शिवाजीनगर अमर चौकातील ही घटना असून या ठिकाणी घटनास्थळी पोलिसांचा पोचपाटा मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे आणि या महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहे। जळगाव शहरातील शिवाजीनगरामध्ये सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। जळगाव शहरात अशा काही धोकादायक इमारती आहे, महानगरपालिका लवकरच त्यांना नोटीस बजावण्यात येणार असून या ठिकाणी या महिलेला सध्या तरी बचाव कार्य करण्यात येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।